बालमित्रांनो, आजचा आपला विषय आहे इंग्लिश. इंग्लिश मध्ये आपण काय काय शिकलो होतो, ए टू झेड आणि केसेस क टू डी एन वाय एस एस न. आज आपण काय शिकणार आहोत बघा. रोज रोज तुम्हाला मजा येते ना वेगवेगळे नवीन नवीन शिकायला, करताय ना तुम्ही पण अभ्यास करायचा आहे हा. तर आज आपण काय शिकणार आहोत बघा. राईट युअर फुल नेम. आज तुम्हाला तुमच्या पूर्ण नावाचं स्पेलिंग इंग्लिश मधून लिहायचं आहे. तर आता बघा, आता समजा मी एक नाव घेते. आता आपण इथे कोणाचं नाव लिहूया, देवकी. देवकीचं स्पेलिंग काय आहे, डी ई दे व व्ही दे आणि की के आय देवकी. आता मध्ये कोणाचं नाव लिहायचं, बाबांचं नाव आणि नंतर आडनाव. आता बाबांचं नाव आहे तिच्या किरण. किरणचं स्पेलिंग काय आहे, के आय की र आर ए न एन किरण. आणि आडनाव तिचं आहे जोशी. जो जे ओ शी एस एच आय. बघा, देवकी किरण जोशी हे या मुलीचं नाव आहे. पण आता तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे. तुमचं नाव, बाबांचं नाव आणि आडनाव हे तुमच्या पाटीवर लिहायचं आधी आणि मग तुमच्या वहीमध्ये. आणि हे स्पेलिंग तुम्हाला पाठ झाले पाहिजे तुमच्या नावाचे. आता बघा, आपण आपल्या तुम्ही तुमचं फुल नेम शिकले. आता आपल्याला काय शिकायचं आहे, राईट युअर मदर्स नेम. म्हणजे तुमच्या आईच्या पण नावाचं तुम्हाला स्पेलिंग लिहायचं आहे. मदर्स नेम, मदर म्हणजे कोण, आई. मग तुमच्या आईचं नाव लिहा. आता तुमच्या आईचं काय नाव आहे, तुमच्या आईच्या नावाचं स्पेलिंग जे होतं ते तुम्ही इथे लिहायचं आहे. आता समजा एखाद्या मुलाच्या आईचं नाव असेल हेमा, तर तो काय लिहिणार, हेमाचं स्पेलिंग. हेमाचं स्पेलिंग काय आहे, एच ई एम ए हेमा. बघा, तर जसं हे तुमच्या नावाचं पूर्ण स्पेलिंग लिहायचं आहे तसं आईच्या नावाचं पण स्पेलिंग तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर आता तुम्ही तुमच्या नावाचं स्पेलिंग आधी पाटीवर लिहा आणि मग तुमच्या वहीमध्ये.